नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सी डी पी ओ भरती जी सरळ सेवेतूनच व्हावी अशी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची महाराष्ट्रावर त्या ठिकाणी मागणी आहे किंबहुना तशीच इच्छा आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांना विनंती करेल की आपलं हे यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सी डी पी ओची पदभरती ही गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी मित्र आतुरतून आतुरतेने वाट बघत आहेत निश्चितच मित्रांनो ही पदभरती हे पद जर त्या ठिकाणी बघितलं तर निश्चितपणे अतिशय चांगलं असं पद आहे आणि या पदाच्या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी सरळ सेवेमार्फतच ही पदभरती व्हावी किंवा सरळ सेवेतूनच ही पदभरती होणार या दृष्टीने त्या ठिकाणी अभ्याससुद्धा करून ठेवलेला आहे परंतु मित्रांनो यापूर्वी माहिती मिळाली असतात ती सी डी पी ओ पदं ही त्या ठिकाणी पुढील वर्षाच्या राज्यसेवेतून भरली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे परंतु मित्रांनो विचार जर केला तर निश्चितच सी डी पी ओ सेवा आणि एम पी एस सी राज्यसेवेतून जर ही पदं भरली गेली तर निश्चितच त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो सी डी पी ओ पद हे त्या ठिकाणी एक स्वतंत्र असं पद आहे महिला आणि बालकल्याण विभाग जो आहे तर त्यामार्फत हे पद भरणं अपेक्षित आहे जर राज्यसेवेत हे पद गेलं तर निश्चितच पूर्वीचा सिलेबस आणि राज्यसेवेतून हे पद भरती करणं हे निश्चितच त्या ठिकाणी फार मोठा डिफरन्स आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची तळमळ आहे की हे पद सी डी पी ओ हे पद सरळ सेवेतूनच त्या ठिकाणी भरलं जावं तर मित्रांनो निश्चितपणे स्तरावर सुद्धा असेच प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसून येत आहेत आपले त्या ठिकाणी काही मंत्री महोदय असतील राज्यमंत्री महोदय असतील यांच्यामार्फतसुद्धा विद्यार्थी हिताचाच त्या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे सरळ सेवा हाच सी डी पी ओ भरतीसाठी उत्तम मार्ग असणार आहे असं माझंसुद्धा प्रामाणिक मत आहे त्यामुळे मित्रांनो भविष्यामध्ये दोन हजार बावीसच्या राज्यसेवेमध्ये हे पद समाविष्ट होऊ नये अशीसुद्धा माझी मनोमन इच्छा आहे त्यामुळे मित्रांनो कदाचित शासनस्तरावर जर विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला तर सी डी पी ओ हे पद त्या ठिकाणी सरळ सेवेतूनच भरण्यात यावं अशी त्या ठिकाणी सर्वांची मनोमन इच्छा आहे आणि त्या दृष्टीनेच निर्णय त्या ठिकाणी शासनाने घ्यावा असंसुद्धा निश्चितपणे बऱ्याच लोकांना वाटत आहे त्यामुळे मित्रांनो आपण आशा ठेवूया एक प्रयत्न देखील आपण आपल्या स्तरावरून करूया की सी डी पी ओ पदभरती ही त्या ठिकाणी सरळ सेवेतूनच व्हावी किंबहुना राज्यसेवेतून होऊ नये हा प्रयत्न प्रत्येकाचा असला पाहिजे जर ही सरळ सेवेतून पदभरती झाली तर खूप चांगली सगळ्या विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी अभ्यासासाठी शुभेच्छा देतो जय हिंद